मी पुन्हा सांगतो की आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणतो काही जण धर्मवीर म्हणतात राजे धर्मवीर नव्हते छत्रपती संभाजी राजे यांच्याविषयी वक्तव्य केल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणी वाढताना दिसतात भाजपकडून अजित पवार यांना घेरण्यात येत आहे आणि राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपकडून अजित पवार विरोधात मोर्चा काढण्यात येतोय निदर्शन दाखवण्यात येत आहे दरम्यान दर अजित पवार यांच्या फोटोला सुद्धा काळ फासण्यात आलंय नेमका अजित पवार काय म्हणाले होते आणि थोर विरोधात वक्तव्य केल्यामुळे जेव्हा भाजप महाविकास आघाडीच्या रडारवर होती त्याच भाजप आता अजित पवार यांच्या रडारवर आहेत कारण अजित पवार यांनी तसं वक्तव्य केलं त्यामुळे यापूर्वी भाजप नेत्याने सुद्धा वक्तव्य केलं होतं यावरूनच राज्यामध्ये गदारोळ निर्माण झालाय नमस्कार मी स्वप्नील जाधव माय महानगरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे थोर महापुरुष यांच्याविषयी वादग्रस्त किंवा अवमानकारक वक्तव्य हे भाजप नेत्यांकडून सुद्धा झाले होते राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं होतं यानंतर भाजपचे प्रवक्ते आणि खासदार सुधांशु त्रिवेदी असतील राज्यातील मंत्री मंगल प्रभात लोडा असतील आमदार प्रसाद लाड हे सुद्धा वादात अडकले होते कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केलं होतं परंतु आता हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य अजित पवारांसाठी अडचणीचं ठरत आहे अजित पवार नेमकं काय म्हणाले ते पहा मी पुन्हा सांगतो की आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणतो काही जण धर्मवीर म्हणतात राजे धर्मवीर नव्हते कधी छत्रपती संभाजी राजांनी धर्माचा कुठ पुरस्कार केला नाही शिवाजी महाराजांनी पण हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच्यामुळे काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर धर्मवीर मी तर त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये असताना किंवा निर्णय घेत असताना नेहमी सगळ्यांना सांगायचो की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी आपण करावा तर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांचं भाषण होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर अजित पवार उत्तर देत होते मात्र या वेळी अजित पवारांनी एक वक्तव्य केलं छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्य रक्षक होते असं अजित पवार म्हणाले त्यामुळे अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या देखील भावना दुखावल्या गेल्यात आणि शिवप्रेमी असतील किंवा संभाजी महाराज यांचे समर्थक असतील यांच्यामध्ये सुद्धा द्वेष पसरला त्यामुळे अजित पवार यांनी माफी मागा अशी एक मागणी करण्यात आली होती मात्र भाजप कुठेतरी त्यांनी त्यांच्या नेत्यांनी केलेले वक्तव्य विसरते का असा टोला आहे किंवा असं निशाण आहे तो आमदार रोहित पवार यांनी लगावलेलं कारण भाजपच्या नेत्यांकडून सुद्धा महापुरुषांविरोधात किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील अनेक नेते असतील यांच्याकडून वक्तव्य करण्यात आलं होतं थोर महापुरुषांचा अवमान करण्यात आला होता याबद्दल या नेत्यांनी कोणतीही दिलगिरी व्यक्त केली नव्हती माफी मागितली नव्हती फक्त जनतेच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो असं सांगितलं होतं त्यामुळे महाविकास आघाडी जेव्हा भाजपवरती टार्गेट करत होती भाजप विरोधात मोर्चा काढत होती ज्या नेत्यांनी छत्रपतींविषयी वक्तव्य केलं त्यांचा राजीनामा मागं होती दरम्यान विधानसभेमध्ये विधानसभाच्या सभागृहामध्ये सुद्धा याचे पडसाद उमटले विधान परिषदेच्या सभागृहात याचे पडसाद उमटले परंतु राज्य सरकारने म्हणजे शिंदे फडणवीस सरकारने कोणतीही कारवाई केली नाही परंतु शेवटच्या दिवशी जे वक्तव्य अजित पवार यांनी केलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये गदारोळ माजल्या कारण भाजपचे नेते आहेत ते आता मैदानात उतरलेले आहेत रस्त्यावर उतरले आहेत अजित पवार यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात येतोय नाशिक जिल्हा असेल पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी अजित पवार यांच्या विरोधात मोर्चा आंदोलन करण्यात अजित पवार यांच्या फोटोला सुद्धा काळ फासण्यात आल्या दरम्यान अजित पवार यांच्या सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आली अजित पवार यांचं मुंबईतील निवासस्थान देवगिरी हे शासकीय बंगला या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली अजित पवार यांच्यावरती भाजप नेत्यांकडून कोणत्याही प्रकारे हल्ला किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे शाईफेक अशा घटना घटनाकडू नये राज राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये यासाठी पोलीस कार्यरत आहेत परंतु अजित पवार या त्यांच्या वक्तव्यावर नेमकं काय पुन्हा प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जेव्हा भाजपवरती ढिगा होत होती दरम्यान महापुरुषांच्या थोर महापुरुषांचं अवमान हे भाजप नेत्यांनी केलं होतं त्याबद्दल अद्याप भाजपने कोणतीही दे प्रतिक्रिया दिली नाही मात्र त्यांचं सारवासारव करण्याचा प्रयत्न केला तसतच आता ते अजित पवार यांच्या वक्तव्याला विरोध करतायत हा जो दुजाभाव आहे किंवा राजकीय मुद्दा आहे याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार काय म्हणतात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची याबद्दल काय प्रतिक्रिया येते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान यामध्ये थोर महापुरुषांचं अवमान केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचं वक्तव्य असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अजित पवारांनी वक्तव्य केलं असेल या सर्वच नेत्यांवरती काय कारवाई होते ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे अशा ताज्या घडमणी आणि महत्त्वाच्या अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या माय महानगर डॉट कॉम वेबसाईटला व्हिजिट करा आमच्या फेसबुक पेजला लाईक करा माय महानगर लाईव्ह युट्यूब चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका